आणखी एक बातमी राजकीय वर्तुळातली. पंढरपूरमध्ये शिंदेच्या सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. पंढरपूरच्या टाकळी गावामध्ये तुफान हाणामारी झाली, ज्याच्यामध्ये 7 ते 8 जण जखमी झाले. टाकळीचे सरपंच संजय साठे यांनी मारहाण केल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी आरोप केलेला आहे. प्रतिनिधी माऊली डांगे यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत. माऊली, काय नेमका वाद होता ज्याच्यामुळे थेट हाणामारीपर्यंत गोष्टी पोहोचल्या? म्हणतेस की हाणामारीपर्यंत हा वाद पोहोचलेला आहे. पंढरपूर शहरानजीक असलेल्या टाकळी गावामध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी काल रात्री झाली. शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश साठे यांचे बंधू आणि टाकळीचे सरपंच संजय साठे यांनी शस्त्राने मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी केलेला आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत राष्ट्रवादी शरद पवारचे पक्षाचे 7 ते 8 कार्यकर्ते जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयामध्ये आता सध्या उपचार सुरू आहेत. यामुळे टाकळी गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता आहे. खरं तर दोन गावामध्ये असे दोन गट असतातच. पूर्ववैमनस्यातून ही हाणामारी झाली असल्याचं समजतंय आणि एकंदरीत रात्रीपर्यंत उशिरापर्यंत हे पोलीस तिथं घटनास्थळी दाखल झाले. तणावपूर्ण जे वातावरण होतं तिथं आता 2 दिवसापूर्वीपासून तणावपूर्ण वातावरण होतं. पोलिसांनी आता रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्याचं काम सुरू केलेलं आहे. रिद्धी जी निश्चित माऊली, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.